नमस्कार, आपलं माध्यमच्या या वेगळ्या प्रकारच्या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज जाफराबादमध्ये जवळपास 15 ते 20 दिवसापासून घंटागाड्या चालू आहेत। आपण जाफराबादमधल्या अंदरुनी किल्ल्यामधल्या या गेटला दिल्ली दरवाजा, दिल्ली गेट असं म्हणतात, बाजूला उभे आपण आसपास पाहू शकता किती स्वच्छ वातावरण आहे। आणि इकडे जर बघितलं आपण तर जे नारे असतात स्वच्छतेचे ते या भिंतीवर लिहिलेले आहेत, मेरा जाफराबाद साफ हो इसमें आप सबका हात हो। तर हे हात सगळे का बरं इथं आलेत हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, पूर्ण जाफराबाद शहराला माहीत आहे। कार्यकाळ संपून जे नगरपंचायतचे नगरसेवक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचा कार्यकाळ संपून कोरोनामुळे बराच कालावधी झालेला आहे, त्यामुळे आता हे जे नगरपंचायत आहे ते प्रशासनावर चालू आणि या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये घंटागाड्या का बंद आहे इतर काही प्रश्न विचारले तर आता त्यांचे एक पर्टिक्युलर प्रश्न आहे, उत्तर आहे। उत्तर असं आहे की आम्हाला डम्पिंग ग्राउंड आहे, आम्ही कुठं टाकावं का? मी एवढ्या दिवस कुठं टाकत होते? स्वच्छतेच्या नावावर 7 ते 8 जवळपास 1,00,000 रुपयाचा खर्च होतो दर महिन्याला। मला उभंही राहता येत नाही इथं, वस्तुस्थिती आपल्या जाफराबादकरांसाठी आपण अजूनही 2-3 ठिकाणी घेणार आहे। जे जाफराबादच्या नदीपात्रामध्ये पहिले घाण जात होती आणि ती घाण इनडायरेक्टली आपल्याचकडे येत होती, आता हे जे रोखणारे होते त्यापैकी काही नागरिक आपल्यासोबत आहेत। किती दिवस झाले आपल्याकडे घंटागाडी आली नाही आणि याच्या पूर्वी नगरपंचायत हा असा जो कचरा आहे तो कुठं टाकत होती? 10 से 15 दिन होते जो नगरपंचायतची जो घंटागाडी आहे वो यहाँ जाफराबाद से बंद है, और अभी जो 15 दिन जो पहले चालू थे यहाँ नदी के पास, जो नदी के एकदम पास में पूरा कचरा वहाँ लिया के डाले थे, तो वहाँ पर हमने उन्हें रोके, हमने कहा उन्हें डंपिंग ग्राउंड में डालो लिया के। वहाँ पे क्यों रोके? वो पूरा पानी अपने स्वास्थ्य मसला है उससे, तो वो पानी जो है तो पूरा अपने को वापस आ रहा पीने के लिए, तो अभी वो पूरा कचरा जो पूरे गाँव की जो गंदगी है वो पूरा पानी में लिया के डाले, पूरा कचरा जो है तो पूरा पानी में जाके मेट रहा, उससे अपने जैसे नवे जो बीमारियां हो रही जैसा बच्चों को उसमें समझ लो क्या बोलूं उसको, विविध प्रकार के आजार होता है, त्याच्यामुळे एक सजग नागरिक म्हणून त्यांनी तिथला ते जो कचरा टाकत होते गावाचा तो रोखलेला आहे। मग आता टाकाव कुठं हा एक प्रश्न सगळ्या नगरपंचायतला निर्माण झाला, कारण डंपिंग ग्राउंड हा सावरखेड्याच्या भागामध्ये आहे, शासकीय आहे, पण टेक्निकल बाबी त्याच्या पूर्तता न झाल्यामुळे ते डंपिंग ग्राउंड अजून तिथं कचरा टाकण्यात येत नाही। आता पर्याय व्यवस्था काय, आता ह्या गोष्टी नागरिकांनी त्यांना सांगावं की त्यांनी त्यांची उपाययोजना करावी हा मुळात मोठा प्रश्न आहे। याच्यामध्ये नागरिकांची अवहेलना जास्त न करता हुकूमशाही पद्धतीने तुमच्या घरी ठेवा हे स्पष्ट हे नागरिकांच्या माध्यमातूनही विनंती, कारण आता आमच्या माध्यमातूनही नगरपंचायतच्या सीओंना फोन झाला तो फोन उचलत नाहीत, जे स्वच्छतेचे जे असतील संबंधित तेही त्याच्यावर काही रिस्पॉन्स देत नाही। मग नागरिकांनी पाहायचं कुणाकडे? लोकप्रतिनिधी नाही आहे, त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर वरिष्ठ प्रशासनाने याच्यावर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी हे आपल्या माध्यमाच्या वतीनं विनंती।